विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी आमदार बोलतोय खास लोकप्रिय कार्यक्रम विधानसभा निवडणुका दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवर मी आमदार बोलतोय तर आमदारकीच्या लढतीसाठी असलेला एक चेहरा पारनेर तालुक्यातील निलेशजी लंके आणि निलेश लंके यांच्या घरामध्ये आपण आज आहोत त्यांच्या घरच्या सदस्यांबरोबर गप्पा मारत आहोत तर त्यांच्या आईशी बोलताना भावनावश्य आपण झालो आता जाणून घेऊया त्यांच्याबद्दल त्यांचे मोठे बंधू यांच्याकडून नमस्कार नमस्कार माझं नाव दीपक ज्ञानदेव लंके काय सांगाल धाकट्या भावाबद्दल आम्हाला राजकारण हा आमचा विषय नव्हता पहिल्यापासून आमचे एक वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळं राजकारणाची आणि आमची कोणत्या प्रकारची चांगली म्हणजे आस्था नसायची कारण एक सर्वसामान्य आपण कुटुंबातले असल्यामुळं आपल्याला राजकारण नकोसे वाटायचं परंतु नेत्यांचं समाजकारणाची कायम 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 ओढा असल्यामुळं आम्हाला पण त्या राजकारणाकडं थोडं पाहावं लागलं तरी पण आपण नाही का थोडं स्वतःचं आपला सगळं व्यवसाय सांभाळून आपलं किराणा दुकान एक छोटं ते किराणा दुकान सांभाळून मी पण राजकारणात थोडं त्यांना सहकार्य करतो म्हणजे चोवीस तास साधारणपणे लोकांच्या ता आपलं बंदूक सहकार्य करतो तर कमीत कमी आपण दोन तास कवा आहे ना व त्यांना मदत करण्याचं काम करतो ज्यावेळेस पहिल्यांदा निलेशजी राजकारणामध्ये आले त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती ज्यावेळेस पहिले राजकारणात आले तेवढेच आम्हाला राजकारण हा विषयच आवडत नव्हता चांगला तर परंतु नाही का त्यांचे काही मोड असल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या त्यांच्याबरोबर आम्हाला पण राजकारणात जावं लागलं आता जी राजकारणामध्ये आहेत आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल राजकारणात आहेत परंतु ते चांगलं काम करतात लोकांचे पण चांगला प्रतिसाद असतो त्याच्यामुळं मग आम्हाला पण मोठ्यापणा वाटतो नाही का आम आपला भाऊ नाही का समाजकारण करतो राजकारण करतो आणि नाव पण चांगलं आहे त्याच्यामुळं मग आम्ही पण नाही का सहकार्य करतो घरगुती पण सगळ्याबाबत तर निलेशजी लंके पारनेर तालुक्यामध्ये एक चर्चेचा विषय असताना निलेशजी लंके अगोदर शिवसेनेमध्ये होते पण आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत त्याबद्दल काय तुम्ही सांगाल ज्यावेळेस ते शिवसेनेत लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंचा आदर बाळगून शिवसेनेत पक्षात राहिले तर पक्षात राहत असताना नाही का बाळासाहेबांचं आदर करून त्यांनी बळ जवळजवळ तालुक्यात प्रत्येकाशी नाळ जोडून घेण्याचा प्रयत्न केला आटोकाट परंतु अशा पक्षात म्हणजे मला पण येणार नंतर नंतर त्या पक्षात राहणं व्यवस्थित वाटत नव्हतं कारण आपण ज्या पक्षाशी आपण एकनिष्ठ येतं त्या पक्षापर्यंत आपल्याला जर पोचताच येत नसेल तर त्या पक्षात राहण्यात अर्थ नसायचा असं मला वाटायचं काय म्हणजे मनातली मनात आपण समज मातोश्री आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्या पक्षात राहण्यात अर्थ काय ते त्या खत खत जयोगस आपन, जयोगस तर त्यामुळं मला असं खतखत वाटायचे परंतु ज्यावेळेस आपण ज्यावेळेस नेत्यांना पक्षातून काढून टाकलं काही कारण असतो हे काय सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे नेत्यांना पक्षातून काढून टाकलं तरी पण नेते नेते स्वतः नेत्यांनी राजीनामा दिला नाही पक्षाचा पक्षाने राजीनामा घेतला कारण का आता पक्षामध्ये पहिली परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं नेत्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर ज्यावेळेस नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला पण त्या पक्षात नेत्यांना इतका मान सन्मान मिळाला का आपल्या घरच्यासारखे सगळे पवारसाहेबांनी नाही का घरच्या कुटुंबाप्रमाणे नेत्यांना जवळ घेतलं म्हणजे सगळ्यात मोठ्यापणाचे आपला भाग झाला आपण एक तर सर्वसामान्य आपण कोणत्याही कधीच राजकारण केलेलं नाही आणि त्यांनी आपल्याला इतक्या लवकर ॲक्सेप्ट केलं सगळ्यात मोठ्यापणा मानला जातो आपण किती पण सर्वसामान्य गरीब पक्ष जरी असला पण तिथं जर आपल्याला मान सन्मान चांगला मिळाला तर आपल्याला तो पक्ष सगळ्यात मोठा मानायचा फार किती पण सर्वसामान्य पक्ष असू द्या परंतु आपल्याला पवारसाहेबांनी इतक्या जवळ घेतला आपला सगळ्यात मोठा म्हणातो नाहीतर काही काहींचे तीन, तीन तीन चार चार पिढ्या गेल्या तरी इथपर्यंत जाता येत नाही का पवारसाहेबांनी आपण निस्वार्थी येत हे त्यांनी आपल्याला ओळखून घेतलं होतं तर त्याच्यामुळं मग आपल्याला पण त्यांनी मान सन्मान दिला आपण पण आता मग राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीचा आपण जवळपास आपली उमेदवारी फायनल आहे त्याच्यामुळं आपण सगळा प्रचार पण चालू झालेला आहे आपला खरं तर घरची परिस्थिती अतिशय हालाकीची आणि घरची परिस्थिती हालाखीची असताना आज ते आमदार केलं विधानसभेला उभे आहेत काय सांगाल याबद्दल कारण नेत्यांनी नेत्यांनी ज्यावेळेस उमेदवारी लढवण्याचं फायनल केलं तर त्या दिवशी नेत्यांना आम्ही सहज घरगुती विचारलं बाबा नाही का आपल्याला नाही का पैसा आमकं तमकं भरपूर लागेल संपत्ती लागेल ते पण नेते म्हणले की तुम्ही काय काळजी करू नका मला पैसे लागणार नाही तर कारण नेत्यांनी ने प्रत्येक सुख दुःखात प्रत्येकाच्या कोणत्यापणे आडी नाही नेत्यांनी कधी कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही बाळगली कोणत्या प्रकारचे त्याच्यामुळं सर्व लोकांनी मदत केली आता जनसंवाद यात्रेला साधारणपणे साडेतीन कोटी रुपये लोकांनी आपल्याला दिले आणि जे आत्तापर्यंत नेत्यांनी जे ने ने पंधरा वर्षात जे पेरलेलं आहे ते आता सगळं पूर्ण उगून निघालेलं आहे त्याच्यामुळं मग नेत्यांना त्याचा शंभर टक्के अंदाज होता का आपल्याला हे इलेक्शनमध्ये अजिबात अडचण नाही येणार कारण प्रत्येक माणूस ना माणूस आपलं बरोबर आहे ने त्याच्यामुळं नेत्यांनी फायनल केलं होतं की आपल्याला आता हे इलेक्शन कसल्या पण परिस्थितीत लाडवायचं म्हणजे लाडवायचं जनतेला काय आवाहन कराल तुम्ही आमच्या बंधूंनी जे लोकांच्यावर प्रेम केलं लोकांच्या आडेआडीने समजून घेतल्या तर एवढीच वेळ आहे का नेत्यांना त्यांना आणि सर्वसामान्य माणसाचा घरातला जर माणूस आमदार होत असेल तर प्रत्येक तालुक्याच्या कोणत्याही स्तरातल्या माणसाला असं वाटणार नाही का निलेश लंके आमदार होऊ नये असं वाटणार नाही प्रत्येक माणूस आज ज्वाशाने प्रचार करतो आज कुणी कुठं दाव्याला गेलं मैत्रीला गेलं कुठं पण कोणत्या चांगल्या कार्यक्रमात गेलं तरी सांगतो बाय निलेश लंकेला मतदान बरं का पक्ष पक्षबिक्षय आपल्या तालुक्यात कोणी पाहत नाही फक्त निलेश लंके म्हणून पण मतदान का मतदान करणार आहेत का नेत्यांनी ने रात्रंदिवस लोकांची कामं केली आहेत त्याच्यामुळे नेत्यांना अजून माझं प्रामाणिकपणे मत आहे का अजून तुम्ही नेत्यांना आमदार केलं सगळ्यांनी मतदान केलं व्यवस्थित तर अजून नेत्यांना ने डबल एनर्जी येईल नाही का असं नेत्यांचं तर असं म्हणणं आहे नाही का चोवीस तासाचा अजून तास जर वाढले तर मला अजून काम करायला वेळ मिळेल असं नेत्यांचं प्रामाणिकपणे मत आहे निलेश लंके यांच्या घरातील सदस्यांशी गप्पा मारताना आपण त्यांचे मोठे बंधू दीपकजी यांच्याबरोबर आहोत आम्हाला एक सांगा खरं तर तुम्ही दोघेजण भाऊ राम लक्ष्मणाची ही जोडी पण त्याच्यातला तुमच्यातला एखादा संस्मरणीय किस्सा एखादी आठवण मला असं वाटायचं का नाही का नेत्यांनी जे राजकारण करत आहेत ना का आपले राजकारण करण्याची लायकी ना सवेत त्यांनी कुठेतरी व्यवसाय करावा त्याच्यामुळं आम्ही त्यांना अगोदर किराणा दु आपलं हॉटेल टाकून दिलं पण तिथं कोणी गेराय का आलं कोणाच का काम निघालं का लगेच तसं दुकान बंद करून जायचं मग त्याच्यामुळे आम मला राग यायचा वैयक्तिक ते हॉटेल पण त्यांच्या याच्यामुळं बंद करावं लागलं नंतर मी म्हटलं का हॉटेलमध्ये जमत नाही म्हणून मग मन किराणा दुकान टाकलं पण किराणा दुकानची पण त्यांची तीच अवस्था असायची मग मी त्या टायमाला स्माइलस्टोनला नोकरीला होतो पण ते नेत्यांचं दुकानावर अजिबात लक्ष नसल्यामुळं नाही का तर त्याच्यामुळं मग मी ते स्माइलस्टोनला नोकरीला असताना मी ती नोकरी सोडून दिली ब नेत्यांच्यामुळं ने ने का नेत्यांचं लक्ष नसायचं दुकानावर कोणी आलं का कोणी दाखला काढायला म्हणलं का लगेच नेते बंद करून चालले पाहण्याला कोण दवाखान्यात न्यायचं असलं का चालले बंद करून किंवा दुकानातून सगळे पैसे नाही का लोकांच्यासाठी वापरायचे मग ते मला ते आवडत नसायचं मग मी स्माइलस्टोनला नोकरीला असताना ती नोकरी सोडून दिली आणि किराणा दुकान मी पाहायला लागलो तर अद्यापपर्यंत किराणा दुकान पाहतो असंच आहे माझं मत अनेक आठवणींच्या जागरूकता या ठिकाणी होते अशाच आपण गप्पा मारणार आहोत घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा शिवनेर प्राईम माझ्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईम ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा